या संवाद कार्यक्रमाला उपस्थित भाई जठा डिप्युटीताई दोषी सुजाताताई साळवे सतीश पटेल नुपुरताई मुळे राजेश आंबेकर श्रीज मुळे डांगे सर आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आपले मतदार बंधू आणि भगिनीनं येत्या 7 तारखेला आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदार निवडण्याचं मतदान होणार आहे. आज सकाळी संगमेश्वरच्या परिसरामध्ये लोवल्यामध्ये आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणे साहेबांची मोठी सभा झाली. परंतु गेले 4 दिवस नमो संवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं या रत्नागिरी मतदारसंघामध्ये माझी ही 16वा कार्यक्रम आहे. खरं तर निवडणुका म्हटलं की जाहीर सभा जाहीर मेळावे इकडून लोक आणा तिकडून लोक आणा गर्दी करा त्या गर्दीचे फोटो पेपरात छापायचे आणि मग एका विशिष्ट पक्षाचा आमचा कसा जोर आहे असं यापूर्वीचं राजकारण होतं. परंतु या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की छोट्या छोट्या मतदारांच्या समूहाबरोबर तुम्ही संवाद करा. भाषण हे एका वक्त्याचं असतं आणि संवाद हा दोन्ही बाजूचा असतो आणि त्यामुळं 10 वाजल्यानंतर आपला संवाद मी ऐकेन पण 10 वाजेपर्यंत माईकची परवानगी असल्यामुळे माझा संवाद तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करूया. खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 10 वर्षांमध्ये देशामध्ये काय केलं हे प्रत्येक नागरिकाला मला वाटतं चांगल्या योजनांच्या माध्यमातून माहिती आहे. इथं मोठ्या प्रमाणात मला महिला भगिनी दिसत आहेत. याचा अर्थ मला असं वाटतं नारींचा सन्मान महिलांचं आरक्षण महिलांच्या विविध योजना उज्ज्वला गॅस योजना असेल शौचालयाची इज्जत घरची योजना असेल कितीतरी अशा योजना ज्या आहेत त्या गरीब कल्याणाच्या आणि विशेष करून महिलांच्या हिताच्या योजना जर या देशामध्ये कोणी गेल्या 75 वर्षांमध्ये आणल्या असतील तर त्यांचं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहे. आणि म्हणून आता तिसऱ्या वेळेला आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी काय नारा दिलाय फिर एक बार जरा हात वरतून म्हणूया फिर एक बार दोन्ही हात वरतून फिर एक बार अब की बार जरा इकडे काय नाही होते अब की बार फिर एक बार देश का नेता कैसा हो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा. अरे मागे आवाज येत नाही. देश का नेता कैसा हो भारतीय जनता पक्षाचा भारत माता की वंदे. आता तो आहे ना आणि त्यामुळं हा संवाद कार्यक्रम गेल्या 4 दिवसातला माझा 16वा आहे आणि 500 लोक म्हटली असती तर इथं 500 लोक सुद्धा आली असती. परंतु पक्षाला हे अभिप्रेत आहे मोदीजीने अभिप्रेत आहे की तुम्ही मतदारांशी संवाद साधा. गाड्या भरून माणसं आणून शक्ती प्रदर्शन इथं करायचं नाहीये आणि मला अशा 56 सभा करायच्या आहेत. आजच्या 16 म्हणजे अजून 40 शिल्लक आहे. रोज साधारणपणे 10 नाही तर 5 9 दिवस तरी लागणार आहेत. आणि म्हणून मी आपल्या भेटीकरता एवढ्यासाठी चाललोय की मोदी साहेबांनी आपल्याला असं सांगितलंय की पुढच्या 15-20 दिवसांमध्ये आपण सर्वसामान्य मतदार जरी असलात तरी पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याकरता आपण 100% मतदान आपल्या मतदान केंद्रातलं आपल्या कुटुंबातलं आपल्याला करायचंय. आणि म्हणून आपल्या कुटुंबाचं मतदान करत असताना आपल्या वाडीचं आपल्या मोहल्ल्याचं मतदान 100% करत असताना ते कमळ निशाणीत करायचं आहे. आणि त्यामुळं जनता आता असं म्हणणार नाही की 10 वर्षात काय केलं. त्यानंतर पूर्वी निवडणुका आल्या की लोक विचारत आमच्यानी केलं काय तर मता कशाला द्यायची बरोबर ना. आता असं कोण विचारत कारण उज्ज्वलाचा गॅस आलाय स्वच्छतागृह आलंय
पीएम किसानचे पैसे आले, काही नाही काहीतरी आले प्रत्येकाला, काही नाही काहीतरी. आता हा रस्ता बघितला, चकाचक टकाटक गुलगुलीत मुंबई सारखा वाटतोय. हा रस्ता कॉन्ट्रॅक्टरनी नाही बनवलाय, मी बनवलाय कॉन्ट्रॅक्टरनी. त्याला मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. हे दिल्लीचे केंद्राचे पैसे मुलाचा बरोबर ना, नंतर कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मीच केला म्हणून असंच आहे ना मतदारसंघात सगळीकडं. तर तसं नाही आहे, त्याच्याकरता योजनांचं नियोजन करावं लागतं, योजना आणावी लागते. आणि त्याच्याकरता नरेंद्र मोदी सरकारचं एक संन्यासी मेरा परिवार मोदी का परिवार असं समजणारा आपला एक कुटुंब प्रमुख लागतो. आणि म्हणून मोदीजींनी गेल्या 10 वर्षांमध्ये राष्ट्रीय महामार्ग असेल मुंबई गोवा किंवा अंतर्गत ग्रामीण भागातले प्रधानमंत्री ग्राम सडकचे रस्ते असतील, ग्रामीण पीएम किसान योजनेच्या माध्यमातून असेल हर घर नल से जल, आपल्याकडे सगळ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहेत, जल जीवन मिशनच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ नळाद्वारे पाणी द्यायची योजना आहे. आता कोण ठेकेदार काय येते आता दावे नको, आपण त्याचा हिशेब किताब नंतर करूया. परंतु या सगळ्या योजना मोदी साहेबांनी आपल्याला दिल्यामुळं तुम्ही असं काही विचारू शकत नाही की भारतीय जनता पार्टीनं गेल्या 10 वर्षात केलं काय किंवा मोदी साहेबांनी केलं काय. पण आपली अडचण अशी एक आहे ती सांगण्याकरता मी आलो. आपण कधी कधी काय करतो, फुलझाडं पण लावतो आपल्या बागेच्या कंपाऊंड मध्ये, त्याच्यात एक पारिजातकाचं झाड पण लावतो, त्याचं मोठं वाढतं आणि त्याची फुलं शेजाऱ्याच्या घरात पडतात ना. शेजारी म्हणतो ती माझीच. तसंच झालंय खासदार निवडण्याचा भाजपवाल्यांनी, खासदार म्हणतो मी माझाच, तो मोदींचा नाही. आणि ह्या वेळेला नैसर्गिक कसा आंबा असतो बिन खताचा औषध पाण्याचा, चांगला धनकडे आंबे आहेत काय मोदी. आता आंबा असा आपल्याला परिपक्व नैसर्गिक पाठवायचा आहे की तो भाजपचा कमळाचा मोदीजींसाठी पाठवायचा आहे, त्या 404 मध्ये त्याला पाठवायचा आहे. आणि म्हणून तुम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे मोदीजींचे दूत व्हा. आणि उद्याच्या भविष्यामध्ये उद्याच्या आपल्या पिढीच्या भविष्यासाठी काय करायचं आहे, चांगल्या प्रकारचं शिक्षण मोदी साहेबांनी दिलं, चांगल्या आरोग्याच्या योजना दिल्या, 6-5 लाख रुपये या आरोग्याच्या योजनेकरता विम्याचे आपल्याला मिळतात. काय आरोग्य योजना पत्री आयुष्यमान भारत, म्हणजे आयुष्यमान भारतच्या योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार मोदी साहेबांमुळे आपल्याला मिळतात. आधी कोण आजारी पडू नये अशी इच्छा आहे, पण जर कोण आजारी पडलाच तर कधी कधी या आजारपणामध्ये कर्ज बाजारीपणा वाढतो. डॉक्टर खूप मोठ्या प्रमाणात पैसे घेतात कारण त्यांची पण त्यामध्ये खर्च असतो, त्यांचं ज्ञान असतं. आणि मग मोदी साहेबांचे लक्षात आलं की माझ्या गोरगरीब जनतेला जर आजारपण दुर्दैवानं आलं तर त्याच्या आजारपणाला पैसे कुठून आणायचे. गोरगरीब जनतेची एखादी महिला भगिनी असेल, तिला प्रसूती काळामध्ये जर खर्च येणार असेल तर त्याच्याकरता मातृवंदना योजना आहे, 6,000 रुपये गरोदर मातेला बाळणपणासाठी मिळतात. याचा अर्थ असा आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये मोदी साहेबांनी गरीब कल्याणाच्या सगळ्या योजना आणल्या, श्रीमंताच्या कल्याणाच्या योजना आणल्या नाहीत. आणि त्यामुळे आपल्याला आता पुढच्या 15 दिवसांमध्ये मोदी साहेब विकसित भारत जो करणार आहेत, स्वातंत्र्य जी 75 वर्ष झाली, अमृत महोत्सव आपण साजरा केला, परंतु ज्या वेळेला या देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी होणार आहे 2047 ला, त्यावेळेला जगातला भारत हा देश महासत्ता नाही म्हटलंय आपण, आपले संस्कार आहेत वसुधैव कुटुंबकम, हे सगळं विश्वची माझे घर. ज्ञानेश्वरांनी पण म्हटलंय, आता विश्वासमके देवी ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये म्हटलंय. आणि आपल्या सगळ्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये आपण सगळ्या विश्वाला आपलं कुटुंब मानलंय. आणि म्हणून काही जण आपल्या मोदी साहेबांची हेटाळणी करतात की यांना परिवार कुठं आहे, यांना परिवार कुठं आहे. आणि म्हणून मोदी साहेब म्हणाले 140 करोड देशवासी हा माझा परिवार आहे. आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये जशी आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, घरातला कर्ता पुरुष त्याच्याकडे लक्ष देतो, कोण शिक्षण मिळते काय, कोण आजारी नाही पडले, कोणाला नोकरी कशी मिळेल, व्यवसाय कसा मिळेल, तसं मोदी साहेब आपल्या गोरगरीब जनतेची काळजी घेत आहेत. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मला मुस्लिम भगिनी या ठिकाणी दिसत आहे, हे परिवर्तन आहे.
नंतर एकेकाळी मोदी साहेब आल्यानंतर भारतीय जनता पार्टी आल्यानंतर हे भाजपवाले असे आहेत, हे भाजपवाले तसे आहेत, पण सर्वसामान्य मुस्लिम बंधू भगिनी सुद्धा कळलं की आखाती देशामध्ये सौदी अरेबियामध्ये सुद्धा मोठा सर्वोच्च पुरस्कार मुस्लिम राष्ट्र सुद्धा या देशाच्या पंतप्रधानाला देतात. जग एकत्र आलंय. आता जगाच्या सीमा किंवा देशांच्या सीमा आता संपल्या. चांगल्या प्रकारचा भाईचारा निर्माण झाला पाहिजे. आज आपले अनेक नागरिक या आखाती देशांमध्ये सुद्धा नोकरी व्यवसाय करतात. आज त्या ठिकाणी जेव्हा युद्ध झालं युक्रेनचं, आपले अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले होते. रशियाला आणि युक्रेनला सांगणारा एकमेव असा पंतप्रधान आहे या देशाचा की 2 तास युद्ध थांबवलं गेलं, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना देशात आणलं आणि मग म्हणत तुमचं काय ते मारायचं ते मारा. आज भारत इतका संरक्षण इतका सबल झालेला आहे की कुठल्याही देशाची आपल्याकडे वाकडी नजर जाऊ शकत नाही. जसं अरेला कार्य म्हणतो आपल्याला, ते ऍक्शनला रिॲक्शन. काश्मीरचं 370 कलम संपलं, काय वाईट झालं, कोण मेले? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने 370 कलम हे तात्पुरतं त्या काळामध्ये घेतलं. आज विकासाच्या योजना करत असताना जन्माला येणाऱ्या मुलापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत विद्यार्थ्यांना चांगलं कसं दर्जेदार शिक्षण मिळेल, या देशामध्ये IIT IIM मोठमोठ्या संस्था होत्या हाताच्या बोटावर मोडण्यात येत होत्या. मेडिकल कॉलेज हाताच्या बोटावर मोडण्यात येत होती, तेव्हा डॉक्टर नवे निर्माण होत नव्हते. सार्वजनिक आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये डॉक्टर उपलब्ध होत नव्हते. आज मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज प्रत्येक जिल्ह्याला एक द्यायचं ठरलं आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचं मनुष्यबळ तयार. आज मला वाटतं मी मांडवी चालू आहे. 15 वर्षापूर्वी गुरुजी कोकणातलं पहिलं नर्सिंग कॉलेज आम्ही सुरू केलं. मला वाटतं ह्या वांद्री गावातल्या का 5 ते 10 मुली असतील. आज त्यांचा पगार आई वडील कदाचित सांगणार, पण मी सांगतो 10 वर्षे ज्या मुलीला झाली ती नोकरीला तिचा पगार 1 लाखाच्या वर आहे. तिचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं, त्या बापानं त्या आईनं तिला शिकवलं आणि आज ती मुलगी आज एक चांगल्या प्रकारची सबला झाली. ती स्वतःच्या जीवावर आणि आपल्या कुटुंबाच्या जीवावर, नवऱ्याच्या जीवावरती आज तिचं कुटुंबातलं आर्थिक जीवनमान सुधारलं. हे का सुधारलं? तर तिला चांगल्या प्रकारचं कौशल्याचं शिक्षण मिळालं. ते शिक्षण मिळत असताना तिच्या कुटुंबाकडे पैसे नव्हते, पण मोदी साहेबांच्या योजनेचे बांधकाम होतं, बँकांनी कर्ज दिली. 4 वर्षानंतर नोकरीला लागल्यानंतर कर्ज पगाराच्या उत्पन्नातून फेडायचं आहे. अशा प्रकारची योजना यापूर्वी नव्हत्या. आणि म्हणून कितीतरी गोष्टी सांगताना आपल्या अशा येतील की भविष्यामध्ये मोदी साहेब का पाहिजे. नाहीतर आजकाल अनेक पुढारी असे आहेत, त्यांच्या प्रॉपर्ट्या वाढतात. तो झाला की त्याचा भाऊ, त्याचा काऊ, त्याचे सगळे चेऊ, हेच वगैरे राजकारणात येतात. कोण आमदार होणार, कोण खासदार होणार. मोदी साहेब त्याच्या करता नाही झाले खासदार. मोदी साहेब, या देशाचा विकास झाला पाहिजे. दरडोई देशातल्या नागरिकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे. दरडोई आपलं सगळ्यांचं GDP वाढला पाहिजे. आपला ग्रॉस इन्कम देशाचा वाढला पाहिजे. आणि त्याच्याकरता अनेक योजना आणल्यात. त्याच्यातली आणखीन एक योजना आहे, मला इथं महिला दिसत आहेत, आमच्या सुजाताताईने ते सांगितलं असतं, वेळ कमी आहे, कधीतरी त्यांना बोलवा. बचत गटाच्या अनेक योजना आहेत. लखपती दिदीसारखी नवीन योजना आता घोषणा झाली, म्हणजे सगळ्या ताई आता लखपती होणार ना. हा, आता लादायचं नाही, घाबरायचं नाही. नवरा मला पैसे देईल आणि आई बाबा माझे पैसे देतील अशी आता स्थिती नाही आहे. आणि म्हणून अशा योजना आणल्या. आता अनेक ठिकाणी आपण असं बघतोय की या आयुष्यमान भारत योजना आणली, पण मोदी साहेबांनी त्याचा पुढचा विचार केलाय की आता फिट इंडिया करायची. मित्रांनो, व्यायामशाळा चांगली करायची, जीवनमान चांगलं झालं पाहिजे आणि वेलनेस सेंटर सुरू केली की मनुष्य आजारीच पडता कामा नये. आयुर्वेद असेल, योग असेल, याचा चांगला प्रसार आपण करतो. एकेकाळी या देशामधल्या ऋषी मुनींनी योग आपला जो आणला होता, या योगामुळे आपलं शरीर निरोगी राहण्याची त्याच्यामध्ये व्यवस्था होती. प्रत्येक ठिकाणी काय व्यायामशाळेतच जायला पाहिजे असा नव्हता विषय. आणि म्हणून या ठिकाणी आपण आयुष्यमान भारत जशी योजना आजारी पडल्यानंतर आहे, पण आजारीच पडू नये याच्याकरता गावागावामध्ये, तालुक्या तालुक्यामध्ये पुढच्या 5-10 वर्षामध्ये आपलं वेलनेस सेंटर सुरू करायचे की कोणी आजारीच पडता कामा नये. कारण आज अनेक लोकांना निरनिराळे आजार आहेत, त्या आजारामध्येच त्यांचा वेळ जातो, त्यांचे पैसे खर्च होत आहेत आणि त्यामुळे त्यांना सुखी आणि आनंदी जीवन जगता येत नाही. इंटरनेट, ब्रॉडबँडच्या माध्यमातून, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आज नवीन तरुण मुलं नवे नवे व्यवसाय करतायत.
डिजिटल इंडियाच्या माध्यमातून नव्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. पूर्वी आपल्याला असं वाटत होतं की शेतीमध्येच रोजगार आहे, कारखाना असला की कारखान्यात काम मिळेल की रोजगार आहे. हे तर आहेतच, ते तर अनादिकालापर्यंत हे राहणार आहे की शेतीमधला रोजगार, शेतीमधल्या प्रक्रियेमधून रोजगार होणार, एखादा कारखाना निर्माण झाला त्या कारखान्यामधल्या कामगारांना काम मिळणार. परंतु सेवा क्षेत्र असं आहे की जी पूर्वी आपल्याला माहिती नव्हतं. अनेक ठिकाणी आपण आता मॉल बघतोय, त्या मॉलमध्ये सुद्धा आपली मुलं मुली नोकरी करतायत, याला सेवा क्षेत्र म्हणतात. अनेक ठिकाणी आपण इंटरनेट ब्रॉडबँडच्या माध्यमातून त्या ठिकाणी आउटसोर्सिंग, अनेक लोक भारतात बसून जगामध्ये काम करतायत. आणि त्यामुळे इंग्लंड अमेरिकेसारख्या मोठ्या मोठ्या देशांमधल्या लोकांना आपल्या देशातलं टॅलेंट असलं मनुष्यबळ आपल्याला पाहिजे. एखादा विद्यार्थी किंवा एखादा तरुण तरुणी या आपल्या घरात बसून ब्रॉडबँड असल्यामुळं हायस्पीडचा इंग्लंड अमेरिकेतलं पण काम करतात. जेव्हा आपल्याकडे उजाडतं तेव्हा त्यांच्याकडे माहोल येतं, त्यांच्याकडे रात्र होते तेव्हा आपल्याकडे दिवस असतो. आणि मग अनेक अशा विषयाच्या नव्या संधी निर्माण झाल्या. ई कॉमर्सच्या माध्यमातून नवे रोजगार तयार झाले. आज पेमेंटच्या माध्यमातून आपण बघितलं तर जीपेच्या माध्यमातून साधी एखादी आपली गृहिणी महिला भगिनी जरी वांद्रीतनं भाजी घेऊन गेली तिकडं किंवा निवळीच्या तिट्ट्यावर राहिली आणि पूर्वी आपल्या सर्व जरा सुटे पैसे नाहीत, आता तीच म्हणजे बॉ जीपे कर स्कॅनर दाखवते, आता आपल्याला सवय होती तर सुटते नाही, वरचे सोडून द्या. तो आता वरचे सोडून बिडून काय नाही, सगळेचे सगळे पुरे द्या. जनधन योजनेच्या माध्यमातून आपली खाती उघडली गेली, त्याच्या माध्यमातून विकासाच्या योजनांचे पैसे थेट आले. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुमचा मला एक तास पाहिजे आहे, उद्यापासून रोज एक तास देणार ना सगळे. मोदीजींसाठी द्यायचं आपल्याला, तुम्ही मोदीजींचे प्रचारक व्हा आणि 100% मतदान आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये कसं होईल याच्याकरता प्रयत्न केला. ही विनंती करण्याकरता तुम्हाला आलोय. 10 वाजल्यामुळे थोड्या मर्यादा आहेत, आपण माईक बंद करून नंतर काही साध्यबाबत चर्चा सुद्धा काही करायला हरकत नाही. या भागामध्ये नुपुराताई मुळे यांच्या, विशेष करून दीपिकाताई जोशी आणि आपण सगळी सहकारी मंडळी, सतीश पटेल आहेत, उदय करमरकर आमचे आहेत, इथे जठार साहेब आमचे आहेत, ही सगळी जण छान पैकी चांगलं काम करतायत. एक नवीन टीम ह्या काडीपट्ट्यातल्या 31 मतदान केंद्रामध्ये उभी करा. 100% मतदान करत असताना आपल्याला या भागामध्ये जे काही 12-15 हजार मतदान आहे, 51% बूथ आपला झाला पाहिजे. मतदार याद्या वाचा, त्याची चर्चा करा, आपली बूथ कमिटी करा, 50 प्रमुख करा. ही सगळी रचना भविष्यामध्ये पार्लमेंट ते पंचायत आपल्याला करायची आहे. त्या दृष्टीनं आपल्याला उद्याचा आमदार, उद्याचा खासदार, उद्याचा पंचायत सदस्य, ग्रामपंचायत थेट सरपंच हा आपला करावा. पण 7 मेला कमल चिन्हावरती बटन दाबून भाजपचा खासदार मोदी साहेबांकरता पाठवू एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराज. माईक बंद करा, तुम्ही काही पण प्रवेश करा नाही तर काय माईक बंद करून आपल्याला फोटो काढायचा आहे. आम्ही एक दिवस काढू गुरुजी, माईक बंद करून बोलायला काय माईक बंद अरे मग आता काय घाई नाही, फक्त माईक बंद कर. कुरदुंडा गावातील खापरेवाडीतील काही कार्यकर्ते आणि सोनगिरी मोहल्ल्यातील विशेष करून महिलांची संख्या जास्त आहे, या सगळ्यांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतो यासाठी प्रयत्न केलाय. दीपिकाताई मुळे मॅडम आणि आंबेकर या सगळ्यांनी प्रयत्न करून या सगळ्यांचा पक्ष प्रवेश करण्यासाठी त्यांना तयार केले. योगेश साई इकडे आतमध्ये यांनी सुद्धा या पक्ष प्रवेशाकरता प्रयत्न केलेला आहे. फराक असं मुजावर पुढे
खुर्ची काढूनच घेती योग्या ए योग्या योग्या कशाला मध्ये मध्ये हा फोटो काढ ना इकडे एक कोपरा धर पाटण काढ भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चाचा भारतीय जनता पार्टीचा चला छान बैठी वेलकम भाजपचे स्वागत आपलं माझी उपसरपंच माजी उपसरपंच सुधीर खापरे आणि सुशांत खापरे ओळखले नरेंद्र चव्हाण राजाराम बरणकर दशरथ चव्हाण भारतीय जनता पार्टीचा स्वागत भाजपा एक फोटो घेऊन
जाऊ दे बंद तिकड नगर चालू ठेव सॉरी दादा एक मिनिट हां तुम्ही इकडे तो हात वर करायचे आहेत की गोष्ट द्यायची आहेत भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पक्षाचा भारत माता की भारत माता की धन्यवाद आता काही संवाद करायला काय हरकत गुरुजी का आधारा